सबका नमस्कार। MDES ऑनलाइन कक्षाएं के लिए आपको स्वागत। मैं नवीं कक्षा के हिंदी अध्यापिका। प्यारे बच्चों, आज हम नवीं कक्षा के पहले पद्य पाठ जय जय भारत माता इस पद्य का जानकारी प्राप्त करेंगे। बच्चों, आपके हर एक पाठ में कोई ना कोई महत्वपूर्ण उद्देश्य पर आधारित होता है, इसीलिए हम सबसे पहले पद्य का उद्देश्य, कवि परिचय, पद्य का गायन, पद्य का भाव या अर्थ विश्लेषण करेंगे। ಪ್ರೀತಿಯ ಮಕ್ಕಳೇ, ಇಂದು ನಾವು 9ನೇ ತರಗತಿಯ ಮೊದಲ ಪದ್ಯಪಾಠವಾದ ಜಯ ಜಯ ಭಾರತ್ ಮಾತಾ ಪದ್ಯದ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ. ಮೊದಲಿಗೆ ಪದ್ಯದ ಆಶಯ, ಕವಿ ಪರಿಚಯ, ಪದ್ಯದ ಗಾಯನ, ಪದ್ಯದ ಭಾವಾರ್ಥವನ್ನು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ. ಪದ್ಯಕ ಆಶಯ. कवि इस कविता में भारत माता का गुणगान कर रहे हैं। कवि प्रार्थना कर रहे हैं कि इस देश के पावन आंगन में अंधेरा हटे और ज्ञान मिले, साथ ही बच्चों में देश प्रेम बढ़ाना, सब लोग मिलजुल कर भारत माता के इसकी गाथा गाए। कवि ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಭಾರತ ಮಾತೆಯ ಗುಣಗಾನ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಕವಿಯ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಏನೆಂದರೆ, ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಪವಿತ್ರವಾದ ಅಂಗಳದಲ್ಲಿ ಅಂಧಕಾರವನ್ನು ಹೋಗಲಾಡಿಸಿ, ಅಜ್ಞಾನವನ್ನು ಹೋಗಲಾಡಿಸಿ, ಎಲ್ಲ ಭಾರತೀಯರಿಗೂ ಒಳ್ಳೆಯ ಜ್ಞಾನದ ಬೆಳಕನ್ನು ನೀಡಬೇಕು, ಒಳ್ಳೆಯ ಜ್ಞಾನದ ಬೆಳಕು ಸಿಗಲಿ ಎಂದು ಕವಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಭಾರತ ಮಾತೆಯ ಯಶಸ್ಸಿನ ಕೀರ್ತಿಯ ಹಾಡನ್ನು ಹಾಡೋಣ ಎಂಬುದೇ ಈ ಕವಿತೆಯ ಆಶಯವಾಗಿದೆ. ನಂತರ ಕವಿ ಪರಿಚಯವನ್ನು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ. कवि परिचय. कवि का नाम मैथिली शरण गुप्त. कवि हेसरु मैथिली शरण गुप्त. जन्मतिथि 1886 में हुआ. इवर जनन 1886 आयतु. जन्मस्थान उत्तर प्रदेश के झांसी जिले के चिरंगाव. जन्मस्थल ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಝಾನ್ಸಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಚಿರಂಗಾವ್ ಎಂಬಲ್ಲಿ ಇವರು ಜನಿಸಿದ್ದರು. ಪಿತಾ ಶ್ರೀ ಸೇಠ್ ರಾಮಚರಣ್, ಉನ್ಹೊನೆ ಬಿ ಬ್ರಜ್ ಭಾಷಾಕ್ಕೆ ಕವಿ. ಇವರ ತಂದೆ ಶ್ರೀ ಸೇಠ್ ರಾಮಚರಣ್, ಅವರು ಸಹ ಬ್ರಜ್ ಭಾಷೆಯ ಕವಿಯಾಗಿದ್ದರು. ಸಾಹಿತ್ಯ ಗುರು ಮಹಾವೀರ್ ಪ್ರಸಾದ್ ದ್ವಿವೇದಿ ಥೇ. ಅವರ ಸಾಹಿತ್ಯಿಕ ಗುರು ಮಹಾವೀರ ಪ್ರಸಾದ್ ದ್ವಿವೇದಿಯವರು. ಕಾವ್ಯ ಭಾಷಾ ಇನ್ಹೊನೆ ಪ್ರಬಂಧ ಕಾವ್ಯೋ ತಥಾ ಖಂಡ ಕಾವ್ಯೋ ಕಿ ರಚನಾ ಕಿ ಹೈ. ಪ್ರಮುಖ ರಚನಾಯೇ ಪಂಚವಟಿ, ಜಯಧ್ರತ್ವದ್, ರಂಗ್ ಮೇ ಭಂಗ್, ಭಾರತ ಭಾರತಿ, ಅನಕ್, ನೌಷ್ ಆದಿ. ಪುರಸ್ಕಾರ ಪ್ರಶಸ್ತಿಗಳು 1961 में ಪದ್ಮಭೂಷಣ ಉಪಾಧಿ ಮಿಲಿತಿ. 1961 ಪದ್ಮಭೂಷಣ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಿದ್ದರು. ಸಾಕೇತ್ ಮಹಾಕಾವ್ಯ ಕೆಲಿಯೆ ಗಂಗಾ ಪ್ರಸಾದ್ ಪಾರಿತೋಷಕ್ ಮಿಲಾ ಥಾ. ಸಾಕೇತ್ ಮಹಾಕಾವ್ಯಕ್ಕೂ ಸಹ ಇವರಿಗೆ ಗಂಗಾ ಪ್ರಸಾದ್ ಪಾರಿತೋಷಕವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಿದ್ದರು. ಭಾಷಾಶೈಲಿ ಸರಳ, ಸರಸ್ ಔರ್ ರೋಚಕ್ ಹೈ. ಇವರ ಒಂದು ಭಾಷಾಶೈಲಿ ಅಂದರೆ ಭಾಷೆಯ ಒಂದು ಶೈಲಿ ನಮ್ಮ ಬಹಳ ಸರಳವಾಗಿರ್ತಿತ್ತು, ರೋಚಕ್ ಅಂದರೆ ಆಸಕ್ತಿದಾಯಕವಾಗಿ ಇರುತ್ತಿತ್ತು.
निधन 1964 में हुआ था। 1964ರಲ್ಲಿ ಇವರು ನಿಧನವನ್ನು ಹೊಂದುತ್ತಾರೆ। ಬಚ್ಚೋ ಅಬ್ ಕವಿತಾ ಕಾ ಗಾಯನ್ ಸುನಿಯೆ। ಮಕ್ಕಳೇ ಈಗ ಪದ್ಯವನ್ನು ರಾಗವಾಗಿ ಹಾಡುವುದನ್ನು ಆಲಿಸೋಣ। ऊंचाइयां हिमालय तेरा, उसमें कितना स्नेह भरा। दिल में अपने आग दबा कर रखता हमको हरा भरा। ऊंचाइयां हिमालय तेरा, उसमें कितना स्नेह भरा। दिल में अपने आग दबा कर रखता हमको हरा भरा। सौ सौ सोतों से बह बह कर है पानी फूटा आता। जय जय भारत माता, जय जय भारत माता, जय जय भारत माता, जय जय भारत माता। कमल खिले तेरे पानी में, धरती पर है आम फले। स्थानी आंचल में देखो कितने सुंदर भाव फले। कमल खिले तेरे पानी में, धरती पर है आम फले। स्थानी आंचल में देखो कितने सुंदर भाव फले। भाई भाई मिल रहे सदा ही, टूटे कभी न नाता। जय जय भारत माता, लाल दिशा में ही माँ चंद्र सूर्य चिरकाल रहे। तेरे पावन आंगन में अंधकार हटे और ज्ञान मिले। तेरी लाल दिशा में ही माँ चंद्र सूर्य चिरकाल रहे। तेरे पावन आंगन में अंधकार हटे और ज्ञान मिले। मिलजुल कर ही हम सब गाए तेरे यश की गाथा। जय जय भारत माता, छात्रों अब पहले पद्य का भावार्थ के बारे में जानकारी प्राप्त करेंगे। मक्कले ईगा नावु पद्यद भावार्थवन्नु तिळिदुकोळ्ळोण। राष्ट्रकवि मैथिली शरण गुप्त जी पद्य की पहली पंक्ति की शुरुआत भारत माँ की जय जयकार से करते हैं और कवि कहते हैं, ए भारत माँ तेरी जय जयकार हो। पद्य जय जय भारत माता, कवि मैथिली शरण गुप्त। जय जय भारत माता, ऊंचाई है हिमालय तेरा, उसमें कितना स्नेह भरा। दिल में अपने आग दबा कर रखता हमको हरा भरा। सौ सौ सोंतों से बह बह कर है पानी फूटा आता। जय जय भारत माता। शब्दार्थ ऊंचा विशाल, हिहा
छाती वक्षस्थल हृदय, 13 निम्मा उसमें अदरली, कितना इष्टु भरा तुम्बिदे अपने नम्मदु, आग बेंकी रक्ता हिरिसुत्तदे हमको नावु, हरा भरा हसीरु फूटा होडेदु दबाकर होत्तुव मूलका। पद्य का पहली पंक्ति, जय जय भारत माता ऊंचाई है हिमालय तेरा। कवि कहता है कि भारत माता तुझे जय हो, तुम्हारा हृदय विशाल है, उसमें कितना स्नेह भरा, उसमें कितना स्नेह भरा। भारत माते निनगे जयवागली, ಹಿಮಾಲಯ ರೂಪಿಯಾದ ವಿಶಾಲವಾದ ಹೃದಯ ನಿನ್ನದು, ನಿನ್ನ ಹೃದಯವು ಹಿಮಾಲಯದಷ್ಟು ವಿಶಾಲ, ಅದರಲ್ಲಿ ಎಷ್ಟೊಂದು ಸ್ನೇಹ ತುಂಬಿದೆ ಎಂದು ಕವಿ ಹೇಳುತ್ತಿದ್ದಾರೆ. ದಿಲ್ ಮೇ ಅಪ್ನೆ ಆಗ್ ದಬಾಕ ರಕ್ತ ಹಮ್ಕೋ ಹರಾ ಭರಾ, अपने दिल में आग दबाकर हमें हरा भरा रखते हैं, अर्थात माता ने सारा कष्ट सहन कर बच्चों को आनंद में रखने के लिए कोशिश करती है। इन हृदयदल्ली बेंकियन्नु उदगिसिट्टुकोंडु नम्मन्नु समृद्धियागिट्टिरुवे, हागे ಒಬ್ಬ ತಾಯಿಯು ತನ್ನ ಎಲ್ಲ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿಯೇ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅದರ ಕಷ್ಟವೇ ಗೊತ್ತಾಗದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕಾಳಜಿ ವಹಿಸುತ್ತಾಳೆ. ಹಾಗೆಯೇ ಮಕ್ಕಳಾದ ನಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಭಾರತ ಮಾತೆ ನೀನು ಸಲಹುತ್ತಿರುವೆ. ಸೋ ಸೋ ಸಂತೋಷೆ ಬಹ ಬಹಕ ಹೈ ಪಾನಿ ಫೂಟಾ ಆತಾ ಜೈ ಜೈ ಭಾರತ್ ಮಾತಾ. ಸೋ ಸೋ ನದಿ ಕಿ ಧಾರಾ ಬಹ ಬಹಕರ್ ಪಾನಿ ಫೂಟಾ ಆತಾ ಹೈ, ಮತಲಬ್ ಯೇ ಹೈ ಕಿ ಇಸ್ ದೇಶ ಮೇ ವಿವಿಧ ಜಾತಿ ಪಂಥ ಕೆ ಲೋಗ್ ರಹತೆ ಹೈ ಔರ್ ಏಕತಾ ಕಾ ಭಾವ್ ಉನ್ಮೇ ಹೈ, इसलिए भारत माता तुझे जय हो। समृद्धियागी हागे नूरारु मूलगलिंद हरिदु बरुब जलवु एल्ला कड़े व्यापिसिदे। ई देशदल्ली विविध मत पंथगलिंद बंद जनरु सह देशदल्लेडे व्यापिसी वंदागी बाळुत्तिद्दारे. ಆದುದರಿಂದ ಭಾರತ ಮಾತೆ ನಿನಗೆ ಜಯವಾಗಲಿ ಎಂದು ಕವಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಬಚ್ಚೋ ಇಸ್ ಕಕ್ಷಾ ಮೇ ಪಹಲಿ ಪಂಕ್ತಿ ಪಹಲಿ ಪದ್ಯಕ್ಕೆ ಪಂಕ್ತಿಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಜಾನ್ಕಾರಿ ಪ್ರಾಪ್ತ ಕಿಯೇತೆ, ಆಗೇಕೆ ಕಕ್ಷಾ ಮೇ ದೂಸರೆ ಪದ್ಯಕ್ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಜಾನ್ಕಾರಿ ಕರೆಂಗೆ. ಬಚ್ಚೋ ಆಪ್ ಸಬ್ ಇಸ್ ಪದ್ಯಕ್ಕೋ ಪೂರಾ ಪದ್ಯಕ್ಕೋ ಕಂಠಸ್ಥ ಕರೋ. ಧನ್ಯವಾದ.